आजचा आपण टॉपिक काय केला, फॅक्टोरियल शिकतोय आपण. तर फॅक्टोरियलची कन्सेप्ट काय काय बघितली आपण, 5 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियल हे नंबर लिहून बघितले. फॅक्टोरियल म्हणजे काय करायचं असतं, नंबर एक एक ने कमी करायचा आणि त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन द्यायचं. सो 5 फॅक्टोरियलला कसं लिहिता येईल, 5 × 4 × 3 × 2 × 1 कुठपर्यंत जायचं, शेवटी तुम्हाला 1 पर्यंत जायचं, याच्या खाली जायचं नाहीये. तर मग 6 फॅक्टोरियल काय होईल, 6 × 5 × 4 याच सिमिलर वेने. याच प्रकारे एन फॅक्टोरियल काय होईल, n × n−1 n−2 n−3 एक एक ने नंबर कमी करत जायचे, कुठपर्यंत जायचे, 1 पर्यंत. मग आता याच्याच प्रॉपर्टीज आहेत, याच्यातलीच प्रॉपर्टी बघा. पहिली, एन फॅक्टोरियल इज इक्वल टू n × n−1 फॅक्टोरियल. हा काय प्रकार आहे, याच्यासाठी मी इथं दाखवलंय तुम्हाला 5 फॅक्टोरियललाच कसं लिहिता येईल. हा जो पुढचा हायलाइटेड प्रकार आहे 4 × 3 × 2 × 1 हे ऍक्च्युअली काय आहे, तर 4 फॅक्टोरियल आहे, बरोबर. सो 5 फॅक्टोरियललाच आपण कसं लिहिलं, 5 × हे उरलेलं काय आहे, ऍक्च्युअली 4 फॅक्टोरियल. आता याच ऐवजी मी काय केलं असतं, सपोज 5 × 4 बाजूला ठेवलं असतं, 5 × 4 बघा इथं ठेवलंय मी 5 × 4. आता हे जे उरलं 3 × 2 × 1 हे काय आहे, ऍक्च्युअली 3 फॅक्टोरियल. ओके, म्हणजेच एन फॅक्टोरियलला कसं लिहिता येईल, आणखी n × n−1 पहिले 2 नंबर बाजूला ठेवले, पुढचं फॅक्टोरियल. सिमिलरली सपोज मी जर आता 3 नंबर घेतले असते, 5 × 4 × 3, तर मग इकडं पण काय बघा, 5 × 4 × 3 हे नंबर बाजूला ठेवले, आता पुढचं काय राहिलंय, 2 × 1 2 × 1 म्हणजेच काय, 2 फॅक्टोरियल. सिमिलरली 6 फॅक्टोरियलला मी कसं करू शकतो, आता इथं मी पहिले 2 नंबर बाजूला ठेवलेत, 6 × 5. आता हे पुढचं जे आहे 4 × 3 × 2 × 1 हे काय आहे, ऍक्च्युअली 4 फॅक्टोरियल आहे. ओके, हे फॅक्टोरियलचं सिम्बॉल आहे किंवा साईन आहे, ठीक आहे. तर या बेसिक गोष्टी आहेत फॅक्टोरियलच्या आणि ही प्रॉपर्टी आहे, याच्या व्यतिरिक्त फार काही नाहीये. ज्या प्रॉपर्टीज असतील त्या आपण आता पुढे एक्झाम्पल करताना बघणार आहे. आता एक्सरसाइज 3.2 जो आहे हा कम्प्लिटली फॅक्टोरियलवर आहे. याच्यातला पहिला प्रश्न बघा, इव्हॅल्युएट. काय इव्हॅल्युएट करायचे, 8 फॅक्टोरियल. आता आपल्याला माहिती आहे फॅक्टोरियल कसं काढतो आपण, मल्टिप्लिकेशन स्टार्ट करायचंय तो नंबर एक एक ने कमी करून. सो 8 × काय होईल, 7 × 6 × 5 × 4 3 × 2 1. आता हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचंय, हे मल्टिप्लिकेशन काय होईल बघा, 8 × 7 × 6 × 5 हे जर मल्टिप्लिकेशन करून बघितलं तर हे येईल 40 320. ओके, सिमिलरली आता नेक्स्ट इथं तुम्ही आता पुढचं जे आहे ते स्मार्टली काढू शकता. आता दुसरं जे काढायचंय आपल्याला ते काढायचंय 10 फॅक्टोरियल. सो 10 फॅक्टोरियललाच मी असं लिहिलं तर चालेल का, बघा 10 × 9 × आता इथं 8 7 6 हे असणारच आहेत. बर, एकदा पूर्ण लिहून घेतो, 8 7 6 5 4 3 2. आता इथं थोडीशी ती प्रॉपर्टी वापरतो मी जेणेकरून मल्टिप्लिकेशन थोडं कमी होईल. तर मी काय करतो, पहिले 2 नंबर तसेच ठेवतो, 10 × 9. आता हे पुढचं काय, 8 × 7 सगळं हे काय आहे, ऍक्च्युली 8 फॅक्टोरियल, बरोबर. वर जशी प्रॉपर्टी दाखवली होती हे असं मी का केलं, कारण माझ्याकडे वर 8 फॅक्टोरियल आहे, बरोबर. मग 10 × 9 किती होतात, 90 × 40 3 2 0. हे मल्टिप्लिकेशन इझी जाईल का तुम्हाला पटकन. आता हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे मल्टिप्लिकेशन येत आहे 3 6 2 8 8 00. हे काम तुमच्याकडे आहे की हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करायचे, ठीक आहे. आता याच्यातला थर्ड क्वेश्चन बघा, याच्या थर्ड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिलंय, 10 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल. ओके, 10 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल
याच्यामध्ये तुम्हाला आता काय करायचं, 10 फॅक्टोरियल ची वैल्यू लिहायची। 10 फॅक्टोरियल ची वैल्यू माझ्याकडे ऑलरेडी आहे 3628800 मायनस, आता 6 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियल काय असणार, 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1। ओके, आता याची वैल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। 6 × 5 = 30 × 4, सो ही कॅल्क्युलेट करा। हे येत आहे 720। मग याच्यात ना ती जर व्हॅल्यू मायनस केली तर काय होईल, आठशे शेवटे आहे आणि इकडे 720 आहे, त्यामुळे काय सबट्रॅक्शन करायला फार त्रास नाही होणार, राहील 080। ओके, आता हे एक्झाम्पल दाखवण्याचं कारण की त्याच्याच पुढचं एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी, 10 − 6 फॅक्टोरियल बरोबर, वर काय 10 × 6 आणि खाली दिलंय 10 − 6 फॅक्टोरियल। सो 10 − 6 फॅक्टोरियल इथं सबट्रॅक्शन पहिली करून घेऊ शकतो आपण डायरेक्टली। ओके, तर मग इथं काय येईल, 4 फॅक्टोरियल। 4 फॅक्टोरियल म्हणजेच काय, 4 × 3 × 2 × 1 म्हणजेच हे किती येतंय सिम्पली 24। मग या दोघांवरनं तुमच्या लक्षात येईल की आपण हे जे फॅक्टोरियलचा सिम्बॉल आहे तो कॉमन नाही काढू शकत, म्हणजे इथं 10 × 6 आहे याला मी असं नाही लिहू शकत 10 − 6 फॅक्टोरियल। हा फॅक्टोरियल सिम्बॉल प्लस मायनस मध्ये कॉमन काढू शकतोय का आपण, अजिबात नाही, कारण आपण बघतोय आन्सर दोन्ही वेगवेगळे येत आहे। सो हे असं चालणार आहे का, असं चालणार नाही। ओके, दोन वेगवेगळे आन्सर येणार आहेत, त्यामुळे त्यांनी इथं व्यवस्थित दाखवलंय दोन्ही एक्झाम्पल मधनच तुम्हाला फॅक्टोरियल सिम्बॉल तुम्हाला कॉमन काढता येणार नाही। दुसऱ्यामध्ये पण आपल्याला परत कम्प्युट करायच्यात व्हॅल्यूज। क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय बघा सांगितलंय, पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे 12 × 6। ओके, आणि इथंच दुसरा क्वेश्चन बघा, 12 × 6। म्हणजे जसं आपण नाही का करायचो इथं बघा, असं जर असतं 12² × 6², याला तुम्ही डायरेक्टली कसं करू शकता, 12 × 6² करून बघा, चालतं का रे हे, तर 4 येत ते काय हे नाही। तर इथं जसं आपण स्क्वेअर कॉमन काढला तसं इथं फॅक्टोरियल कॉमन निघेल का, ते आता आपल्याला या दोन आन्सर वरून कळेल, याचं आन्सर आणि याचं आन्सर जर सेम आलं, याचं आन्सर बघा हे दोन जर करून बघितले तुम्ही, याचं आन्सर आणि याचं आन्सर सेम येत, त्यामुळे आपण ते स्क्वेअर कॉमन काढू शकतो, इंडायसेसचा रूल येतो। तसं फॅक्टोरियलच्या बाबतीत होतंय का हे बघण्यासाठी आता आपण पहिले दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघू कोणता इझी येत आहे। हा, आता याच्यात थोडस इझी काय होईल बघा, 12 फॅक्टोरियल म्हणजेच काय, 12 × 11 × 10 × 9 × 8 × 7। हा, आता जर तुम्हाला स्मार्ट वर्क करायचे तर इथं तुम्ही डायरेक्टली 6 फॅक्टोरियल टाकू शकता बरोबर, किती नंबर तुम्ही कॉमन बाहेर पहिले सोडून द्या, पुढे फॅक्टोरियल टाका चालणार आहे, आपण वर प्रॉपर्टी बघितली। सपोज जर लगेच अजून तुम्ही तेवढे फॅमिलीयर नसेल झाला तर मी आपलं ते पूर्ण लिहितो 3 × 2 × 1। ओके, अपॉन 6 फॅक्टोरियल म्हणजेच काय, 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1। सो याच्यामध्ये काय झालं बघा, हा जो पार्ट आहे 6 × 5 = 4 × 3 = 2 आणि हा 6 × 5 = 4 × 3 = 2 हे दोन्ही पार्ट काय होतील, डायरेक्टली कॅन्सल होतील, याला हा पार्ट कॅन्सल, म्हणजे मग तुमच्याकडे फक्त काय राहिलं, 12 × 11 × 10 × 9 × 8। सो हे कॅल्क्युलेशन मोठं आहे,
हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, थोड्या वेळाने आपण करू। आता जो दुसरा प्रॉब्लेम आहे, या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय होतंय बघा, 6520 हा थांबा, काय आलं, 6650 280 280, ओके 6650 280। आता हा जो दुसरा आहे, दुसऱ्यामध्ये काय होतंय बघू आपण, दुसऱ्यामध्ये सिंपली त्यांनी दिलंय 12/6 factorial, ठीक आहे, मग 12/6 किती येतं, 2, आणि पुढे काय लागणार आहे, फॅक्टोरियल, सिंपली 2 factorial म्हणजे काय, 2 × 2 = 1, 2 × 2 = 1 किती येत आहे, 2। हे बघा आन्सर सेम आहे का, अजिबात नाही, म्हणजे इथं फॅक्टोरियल सिम्बॉल पण डिव्हिजन मध्ये कॉमन काढता येऊ शकतो का, नाही, वन बघितलं वर, सबट्रॅक्शन मध्ये कॉमन काढता येत नाही, सबट्रॅक्शन मध्ये काढता येत नाही म्हणजे ऍडिशन मध्ये पण काढता येणार नाही, आता इथं डिव्हिजन मध्ये काढता येत नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनला पण काढता येणार नाही, ते आपण कुठं बघणार आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये काढता येतंय की नाही, थर्ड आणि फोर्थ प्रॉब्लेम मध्ये बघा, थर्ड काय दिलाय, 3 × 2 factorial, आणि याच्यात सेपरेट सेपरेट करून दिलाय, 3 factorial × 2 factorial, आपण दोन्हींचे आन्सर बघू काय येत आहेत, त्याच्यावरून आपल्याला कळून जाईल की मल्टिप्लिकेशन मध्ये कॉमन काढता येतोय का नाही। सो 3 × 2 factorial, सो 3 × 2 पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, 3 × 2 होतात 6 factorial, 6 factorial ची व्हॅल्यू काढलेली का आपण वर, 6 factorial ची व्हॅल्यू काढली आपण, 720 आली होती, विच इज इक्वल टू 720, ओके। आणि जो फोर्थ वन आहे, याच्यात काय दिलंय त्यांनी, 3 factorial × 2 factorial, आता 3 factorial म्हणजेच काय होईल, 3 × 2 × 1 × 2 factorial 2 × 1, आता हे किती होईल, 3 × 2 6 6 × 2, बघा जमीन आसमानचा फरक आहे त्या आन्सर्स मध्ये, अजिबात कुठंच काही संबंध नाही राहत, म्हणजे याच्यावरनं आपल्या एक लक्षात काय आलं की हे जे फॅक्टोरियल सिम्बॉल आहे हा कुठंच आपण कॉमन नाही काढू शकत, म्हणजे जर मी इथं प्रॉपर्टी लिहायची म्हटलं तर मी हे असं लिहू शकतो एम प्लस ऑर मायनस एन फॅक्टोरियल इज नॉट इक्वल एम फॅक्टोरियल प्लस ऑर मायनस एन फॅक्टोरियल, प्लस ऑर मायनस मध्ये फॅक्टोरियल कॉमन निघत नाही, आणि सिमिलरली एम अपॉन एन फॅक्टोरियल हे आपण डिव्हिजन मध्ये बघितलं होतं, विच इज नॉट इक्वल टू एम फॅक्टोरियल अपॉन एन फॅक्टोरियल, बरोबर। आणखी एक बघितलं आपण, ते म्हणजे एम इंटू एन फॅक्टोरियल, विच इज नॉट इक्वल टू एम फॅक्टोरियल इंटू एन फॅक्टोरियल, बेसिक गोष्टी आहेत, या डोक्यात आताच फिट होणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे तुम्ही काहीतरी उलट पालट करू नये, ही त्याच्या मागची अपेक्षा। आता आता याच्यात बघा, जो पाचवा प्रॉब्लेम आहे, हा पाचवा प्रॉब्लेम काय आहे, तर 9 factorial upon 3 factorial × 6 factorial, आता ह्या जर प्रॉपर्टीज क्लिअर असतील तर तुम्ही पटकन असं कधीच लिहिणार नाही की 9 इथं खाली फॅक्टोरियल फॅक्टोरियल दिसतंय, 3 × 6 = 18 factorial, 9 factorial upon 18 factorial विच इज इक्वल टू 1/2 factorial, 9/18 मग हे 1/4, ह्या जर प्रॉपर्टीज क्लिअर असतील तर तुम्ही हा प्रकार कधीच करणार नाही, ओके, कारण आपल्याला माहिती आहे फॅक्टोरियल कॉमन निघतं का, नाही निघत, ओके। मग आता हे स्टेप बाय स्टेप करावं लागेल, तर मग कसं होईल बघा, 9 factorial म्हणजेच 9 × 8 × 7, आता मी इथं डायरेक्टली पुढे लिहू का 6 factorial, लिखाण थोडस कमी होईल आपलं, कारण मी तसं का लिहिलं, कारण खाली इथं 6 factorial दिसतोय मला, हा आता 3 factorial ला कसं लिहिलं जाईल, 3 × 2 × 1 × 6 factorial मी काय केलं, ऍज इट इज ठेवला, हा हे असं इथं जे बघा खाली जे लिहिलंय आपण 6 factorial ला 6 factorial कॅन्सल, हे असं मल्टिप्लिकेशन मध्ये लिहून पण तुम्ही कॅन्सल करू शकता, तुम्हाला जर करायचंच असेल तर, ते मी आता थोडस एका याच्यात दाखवलं की, आता इथं डायरेक्टली आपण कॅन्सल करू, इथं जर कॅन्सल केलं तर इथं डिवाइड वगैरे होतंय का, आधी चेक करायचं, 3 ने डिवाइड होतंय का, 3 × 9, त्याच्यानंतर 2 × 4 = 8, मग आता हे सिम्पल राहिलं,
सो सिंपल काय राहतंय, 3 × 4 12, 12 7 जार 84. ओके सिमिलरली आता पुढचे जे तीन क्वेश्चन्स आहेत, 6 × −4 × 4 हे सेपरेट सेपरेट तुम्ही काढून घेणार आहे. हा या प्रॉब्लेम मध्ये चुकून पण 4 × 4 कॅन्सल, असले प्रकार करू नका, असलं काही होणार नाही. सो पुढचे जे तीन प्रश्न आहेत ते तुम्ही करू शकता, ते होमवर्कला करा. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलंय बघा, राईट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल्स. टर्म्स ऑफ फॅक्टोरियल मध्ये आपल्याला गोष्टीला विचार. आता याच्यासाठी थोडस रेफर या 12 × 6 करा, यालाच रिव्हर्स मध्ये बघा. रिव्हर्स मध्ये बघताना काय म्हणतोय मी, 12 × 11 × 10 × 9 × 8 × 7 इथपर्यंतच बघा. याच्या पुढं फॅक्टोरियल कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला गरज कोणाची आहे, 6, 5, 4, 3, 2 जे की कॅन्सल झालंय. कॅन्सल झालंय म्हणजेच त्याला काय असणार आहे, ते 6 × डिवाइड असणार आहे. ओके म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर तुम्ही बघितलं पहिलंच याच्यामध्ये काय दिलंय, 5 × 6 × 7 × 8 × 9 × 10 याला मी रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहितो, 10 × ओके 9 × 8 × 7 × 6 × 5 ओके. आता हे फॅक्टोरियल कंप्लीट होण्यासाठी कुणाची गरज रे, तर 4 × 3 × 2 × 1 यांची गरज आहे. मग आता त्याने मी जर वर मल्टिप्लाय केला असेल तर मला काय करावं लागेल, त्यानेच असं नुसतं मल्टिप्लाय करून चालत नाही, सो त्यानेच काय करावं लागेल, डिवाइड पण करावं लागेल. हे असं केल्यामुळं काय झालं, वर काय तयार झालं, 10 चालू झालंय, सो 10 × खाली काय तयार झालं, 4 × ओके. यालाच मी असंही लिहिलं असतं, या 4 × 3 × 2 × 1 याच्या जागेवर डायरेक्टली 4 लिहिलं असतं तरी चाललं असतं, डायरेक्ट 4 × 4 ओके. मग आता याच्यातला जो दुसरा प्रश्न आहे, म्हणजे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, तर थोडस त्याला अरेंज वगैरे करता येते का बघायचं. आता दुसऱ्या याच्यात काहीतरी वेगळंच काहीतरी आल्यासारखं वाटतंय बघा, 3 × 6 × 9 × 12 × 15 मग आता याच्यात काय करता येईल रे, 3 मल्टिपल्स दिलेत का त्यांनी सरळ सरळ, 3 मल्टिपल दिलेत का बघा बरं. पहिला आपलं बेसिक गेम काय असत, आपल्याला नंबर्स कसे दिसले पाहिजेत, हे या सिक्वेन्स मध्ये दिसले पाहिजेत ना, 10, 9, 8 असे काय म्हणतात त्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये दिसले पाहिजेत. आता इथं नंबर्स नाही दिसत आहेत बरोबर तसे 1, 2, 3 पण इथं तुमच्या लक्षात येईल प्रत्येक टर्म काय आहे, 3 मल्टिपल आहे. सो त्याला मी आता 3 कसं लिहिलं जाईल, समजा 3 × 1 लिहिलं, × 6 कसं लिहिलं जाईल रे, 3 × 2 9 कसं लिहिलं जाईल, 3 × 3 त्याच्यानंतर 12 कसं लिहिलं जाईल, 3 × 4 त्यानंतर इथं लिहिलं जाईल 3 × 5 आता आपल्याला पटकन वाटू शकतं, अरे 3 कॉमन आहे, 3 कॉमन घेऊयात एकदाच आणि आतमध्ये काय राहील, 1 × 2 × 3 × 4 × 5 आता इथं मल्टिप्लिकेशन मध्ये कॉमन नाही काढत आपण, कॉमन कशात काढतो आपण, ऍडिशन मध्ये काढतो. मग मल्टिप्लिकेशन मध्ये काय होणार, तर हे 3 × 3 × 3 × 3 × 3 हे काय होईल, 3 × 3 × 3 × हे त्याची पॉवर बनेल. ओके 5 वेळा आलाय, सो 3 raised to 5 आणि मग उरलं हे, याला आपल्याला माहिती आहे हे काय रे, 3 raised to 5 हे आतलं, सपोज मी उलट लिहिलं असतं, 5 × 4 × 3 × 2 × 1 आता हे सरळ सरळ दिसेल तुम्हाला हे काय आहे, तर 5
फैक्टोरियल आहे. ओके मध्ये आपलं मल्टीप्लिकेशन साइन ठेवतो. ठीक, आता हे तुम्ही लगेच सांगा थर्ड वन. थर्ड वन मध्ये सिंपली तुम्ही जर डिसेंडिंग ऑर्डर केली 9 × 8 × 7 × 6 याच्या पुढे कंप्लीट करण्यासाठी कोणाची गरज आहे तुम्हाला? याच्या पुढे कंप्लीट करण्यासाठी कोणाची गरज आहे? याच्या पुढे 5 × 4 वगैरे त्यांची, सो मी त्याला डायरेक्टली लिहितो 5 फॅक्टोरियल. पण जर 5 फॅक्टोरियल ने मल्टीप्लाय केलं तर खाली डिवाइड पण त्यानेच करावं लागेल. ओके, मग वर काय बनेल? 9 फॅक्टोरियल, खाली काय बनेल? 5 फॅक्टोरियल. ओके, एक तर या वेने करा किंवा या वेने करा, 5 फॅक्टोरियलच्या जागेवर 5 × 4 ते करा, त्याने तुम्हाला इमॅजिन झालं तर बेस्ट. ओके, आता सिमिलरली इथं बघा 5 × 10 × 15 × 20 हे सरळ सरळ सेम या पद्धतीचं आहे. 3 × 6 5 तुम्हाला काय करायचंय? 5 च्या मल्टिपल मध्ये करायचं टर्म्स, सो ते तुम्ही होमवर्क करू शकताय आरामशीर. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा काय दिलंय त्यांनी. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला इव्हॅल्युएट व्हॅल्यू काढायची, आणि ज्याच्यात तुम्हाला सेपरेट सेपरेट व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यांनी, एन फॅक्टोरियल व्हॅल्यू कोणाची काढायची तुम्हाला? एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल, ज्यांनी एन एन आणि आर च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, म्हणजे आता पहिला जर प्रश्न घेतला तर या पहिल्या प्रश्नात आपल्याला इव्हॅल्युएट काय करायचे? सगळ्यांसाठी हेच करायचे, एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल एन मायनस आर फॅक्टोरियल. ऍक्च्युली परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन या दोघांचेही जे फॉर्म्युले आहेत ते या प्रकारात आहेत, एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल या टाईप मध्ये. तर त्याची तुम्हाला सवय व्हावी त्या कॅल्क्युलेशनची, हे याच्या मागचा मोटिव्ह आहे. त्यामुळे त्यांनी हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेत आणि तुम्हाला फॅक्टरायझेशन फॅक्टोरियलची सवय व्हावी हे एक महत्वाचं आहे. मग आता पहिल्या याच्यात बघा काय दिलंय, एन इज इक्वल टू 8 आणि आर इज इक्वल टू 6. आपण याच्यात जर टाकून घेतलं तर एन च्या जागेवर काय येईल? 8 फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियलच्या जागेवर काय होईल? 6 फॅक्टोरियल 8 − 6 फॅक्टोरियल. ओके, सो विच इज इक्वल टू 8 फॅक्टोरियल काय होईल? 8 × 7 × आता इथं मी 6 × 5 वगैरे लिहू शकतो पण मी लिहित नाहीये, मुद्दामून मी पटकन शॉर्टकट वर गेलो. ऍक्च्युली पहिल्या याच्यात तुम्ही ते × करत गेलात तरी चालेल, अजून तुम्हाला जर सवय नसेल. पण मी लगेच 6 फॅक्टोरियलला थांबतोय का, कारण इथं खाली मला 6 फॅक्टोरियल दिसते. ओके, इंटू हे 8 − 6 हे काय होणार आहे? 2 फॅक्टोरियल. ओके, मग आता इथं डायरेक्टली 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल काय होईल? कॅन्सल. 2 फॅक्टोरियल म्हणजेच काय? बघा 8 × 7 / 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2 × 1. मग आता इथं 2 ने पण डिवाइड होते, 2 × 1 = 2, 2 × 4 = 8. ओके, हे एवढं सिंपल आहे. याच्यातला दुसरा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला सेम व्हॅल्यू काढायची आहे, एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल एन मायनस आर फॅक्टोरियल. याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकूयात, एन ची व्हॅल्यू आहे 12 फॅक्टोरियल, त्याच्यानंतर आर फॅक्टोरियल, आर पण किती आता इथं 12 फॅक्टोरियल, त्याच्यानंतर इथं होईल 12 − 12 फॅक्टोरियल. ठीक आहे, मग आता इथं पटकन 12 फॅक्टोरियल कॅन्सल झालं, वर राहिलं 1 / 12 − 12 किती होतात? 0 फॅक्टोरियल. आता ऍक्च्युली 1/0 हे इन्फिनिटी येतं, पण आता इथं 0 फॅक्टोरियल आलंय. मग 0 फॅक्टोरियलची काय व्हॅल्यू आहे? तर 0 फॅक्टोरियलला स्टँडर्डली डिफाईन केलंय, किती? 1. 0 फॅक्टोरियल पण 1 येतं आणि 1 फॅक्टोरियल पण 1 येतं, त्याला तसं डिफाईनच केलंय फॅक्टोरियल मध्ये. ओके, सो 1/1 किती येईल? 1. म्हणजे आता ही एक प्रॉपर्टी झाली बघा, 0 फॅक्टोरियल = 1, ही एक प्रॉपर्टी आपण इथं ऍड करू शकतो. ओके,
आता हे या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत याचे तुमचे सराव होणं गरजेचं आहे. पुढचं इझी आहे 15:10, 15:8 हे तुम्ही इझिली करू शकता. सो हे खालचे जे दोन क्वेश्चन आहेत ते तुम्हाला मी होमवर्कला सोडतो. ठीक आहे, आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा, फाइंड एन इफ, आणि इक्वेशन्स दिलेले आहेत बरोबर, एन एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता याच्यातला जर पहिला प्रश्न घेतला आपण, पहिल्या प्रश्नात काय दिलंय, एन अपॉन 8 इज इक्वल टू 3/6 प्लस 1/4. व्हॅल्यू ज्या लिहिताना थोडस व्यवस्थित काम करायचंय आणि मग गोष्टी करायच्या. आता इथं 8 इथं 6 आहे, खाली 4 एकाच कोणत्या तरी नंबरने मल्टिप्लाय वगैरे करून घेता येत आहे का बघा, जेणेकरून काय होईल तुमचं कॅल्क्युलेशन थोडस कमी होण्याचा प्रकार होईल. नाहीतर सरळ मग इकडच्या व्हॅल्यूज काढून घ्या, इकडे 3 करून आणि ऍडिशन करून घ्या, मग ते 8 तिकडे न्या. एक प्रकार इथं असा करू शकतो, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे एक तो तुम्हाला करता येऊ शकतो हे ऍडिशनचा, हे 3/6 लिहायचं, 1/4 ची व्हॅल्यू लिहायची जी असेल ऍडिशन करायची. मी काय म्हणतोय बघा, आपण काय करू इथं एन अपॉन 8 ओके 3/6 प्लस 1/4 या तिन्ही टर्म्सला मल्टीप्लाय करून घेऊ 4 ओके. छोट्यात छोटं काय आहे 4 बरोबर, 4 मल्टीप्लाय केलं. नाहीतर सरळ 8 केलं तरी चालेल बर का, 8 जरी केलं तुम्हाला पाहिजे ते नाही करा, नंबर्स कमीच होणार आहेत ऑब्विसली. बर, मी आता इथं 8 करतो, किंवा याचा अर्थ असा होतो की 8 इथं डिवाइड आहे ते तिकडे गेल्यावर काय होईल मल्टीप्लाय. ओके, सो 3 × 8 × 8 ओके. याचा फायदा काय झालाय, तर इथं डायरेक्टली हे तर कॅन्सल झालंय. आता पुढे बघू काय होतंय, इकडे राहिलं एन इज इक्वल टू इथं 3 × 8 8 मी कसं लिहिणार आता, 8 × 7 आता 6 आलं की लगेच 6 ला काय लावून टाकलं फॅक्टोरियल, का कारण खाली आहे 6 ओके. प्लस इथं राहील 8 वर 1 म्हणजे 1, सो त्याचा काही लोड घ्यायची गरज नाही. याला पण परत लिहिलं 8 × 7 × 6 × 5 आता 4 आलं की लगेच मी इथं काय लिहिलं 4 का 4 ला कॅन्सल होणार आहे खालच्या, कॅन्सल्स 6 कॅन्सल. आता काय फक्त कॅल्क्युलेशन पार्ट राहिलाय, कॅल्क्युलेशन पार्ट बघा, 8 हे करा बरं, किती 56 × 3 येते का हे, ओके यांची डायरेक्टली व्हॅल्यू मिळाली मला 1848. आता दुसऱ्या याच्यात मग आता दुसरा करता येईल का, तर दुसरा ऑब्विसली करता येणार सेम प्रकारे, एन अपॉन बघा एन अपॉन 6 is equal to 4/8 plus 3/6 बरोबर. एक तर मग आता इथं मला डायरेक्टली एन ठेवायचं असेल तर मी याला मल्टीप्लाय कोणी करणार 6 मग याला करायचं म्हणजे प्रत्येक टर्मला करायचे. ओके, याचा फायदा असा होईल की हे आणि हे कॅन्सल होईल. सिमिलरली इथं दोन्ही कॅन्सल होते, कॅल्क्युलेशन फारच कमी झालंय आपलं. इथं बघा 4 × 6. आता कॅन्सल करायची गोष्ट खाली आहे, सो 8 मी कसं लिहिणार परत, 8 × 7 × 6 आलं की मी इथं काय लिहिणार 6 ते पुढचं लिहित बसणार नाही 6 × 5 × 4 ते म्हणजे 6 बरोबर.
आता ये 6 फॅक्टोरियल ला 6 फॅक्टोरियल कॅन्सल. ओके पुढे तर सिंपली काय राहिले प्लस 3. मग आणखी काय कॅन्सल होते इथं, आणखी एक गोष्ट कॅन्सल होती 4 1 4 4 2 8. ओके फायनली इथं वर काय राहिलं 1/14 प्लस 3 प्लस 3 केलं तर 14 3 42 आणि 43 43/14. ओके आता थर्ड मध्ये मात्र वेगळी गोष्ट आहे. थर्ड मध्ये एन नाहीये, थर्ड मध्ये त्यांनी काय घेतलंय एन फॅक्टोरियल घेतलाय. थर्ड मध्ये बघा व्यवस्थित 1 फॅक्टोरियल/n फॅक्टोरियल यात, ठीक आहे, विच इज इक्वल टू 1 फॅक्टोरियल/4 फॅक्टोरियल - 4/5 फॅक्टोरियल. आता कसं करूया, हे 1 फॅक्टोरियल ला मी असं लिहिलं 1/n, 1 फॅक्टोरियल = 1, बट एन फॅक्टोरियल तसंच राहील. इथं परत 1 फॅक्टोरियलच्या जागी 1, 4 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल यांचं काय करता येईल बघा बरं, काहीतरी झोल वगैरे करता येतोय का. तर मग काय करू, पहिल्यांदा करून बघू आपण काय होते. यांची जर ऍडिशन करायची असेल तर ऍडिशन कोणत्या वेने इझी जाईल, तर इथं मल्टिप्लाय जर केलं तर इझी जाणार आहे. कोणतं बघा, मी हे 4 फॅक्टोरियल - 4/5 फॅक्टोरियल हे ऍज इट इज घेतो आणि याला मल्टिप्लाय करतो 5 फॅक्टोरियल. ओके म्हणजे प्रत्येकाला मल्टिप्लाय करावं लागेल. याचा फायदा हा झाला, इथं 5 फॅक्टोरियल - 5 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, ठीक आहे. आता इथं मात्र राहिलं 5 फॅक्टोरियल/n फॅक्टोरियल इज इक्वल टू, इथं वर राहिलं 1 × 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजेच काय, 5 × 4 × 3 × 2, पण मग ते मी 4 × 3 ला कसं लिहिणार, 4 फॅक्टोरियल, खाली 4 फॅक्टोरियल आहे म्हणून मायनस. आता इथं तर सिम्पली काय राहील 4, ठीक आहे, इथं कॅन्सल झालं 4 फॅक्टोरियल - 4 फॅक्टोरियल. सो सिम्पली राहिलं बघा 5 फॅक्टोरियल/n फॅक्टोरियल विच इज इक्वल टू 5 - 4. 5 - 4 किती होतात, 1. मग आता एन फॅक्टोरियल इथं डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मल्टीप्लाय. सो 1 × n फॅक्टोरियल - n फॅक्टोरियल. एन फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल, म्हणजेच काय, एन इज इक्वल टू, दोन्ही साइड चा फॅक्टोरियल फॅक्टोरियल. ओके आता आणखी, आता याच्यातले जे चौथा आणि पाचवा हे थोडेसे इंटरेस्टिंग क्वेश्चन दिसत आहेत. सो त्यातला एक मी करतो, एक तुमच्यावर ठेवतो. ओके आता चौथ्या याच्यात बघा काय दिलंय, एन प्लस 1 फॅक्टोरियल विच इज इक्वल टू 42 × (n-1) फॅक्टोरियल. ओके आता इथं थोडीशी प्रॉपर्टी वापरायची गरज आहे आपल्याला. आपल्याला माहिती आहे एन प्लस 1 (n-1) ही जी प्रॉपर्टी होती ही कोणती होती, तर मी म्हणलेल ना इथं बघा एन फॅक्टोरियल ला कसं लिहिता येते, एन फॅक्टोरियल लाच कसं लिहिता येतं, एन इंटू एन मायनस 1 फॅक्टोरियल. किंवा पहिले 2 नंबर बाहेर काढले, एन इंटू एन मायनस 1 पुढे एन मायनस 2 फॅक्टोरियल या प्रकारे. तसंच इथं थोडस आपल्याला ते काम करायचं आहे, म्हणजे आता याच्यात एन प्लस 1 फॅक्टोरियल, मग एन प्लस 1 फॅक्टोरियल मी तसंच ठेवलं, हे एन मायनस 1 फॅक्टोरियल जे आहे ते या साईडला मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय होईल रे, डिवाइड होईल, विच इज इक्वल टू 42. आपण तसंच ठेवून, ठीक आहे. आता एन प्लस 1 याला मला कसं लिहिता येईल, एन प्लस 1 हा नंबर, त्यानंतर एक एक मी कमी करत चालणार आहे, मी एन प्लस 1 - 1. ओके एन प्लस 1 - 1 किती होतं रे,
ऍक्च्युअली ते किती येते एन, सो डायरेक्टली मी इथं लिहू का एन याच्या जागेवर. सो एन प्लस वन ला जर वन ने कमी केलं तर येईल एन, एन ला वन ने कमी केलं तर काय येणार आहे एन मायनस वन. मग मी इथं थांबणार आता, एन मायनस वन इथं काय करून टाकणार फॅक्टोरियल, का कारण खाली एन मायनस वन फॅक्टोरियल आहे, त्याला ते डायरेक्टली काय होईल कॅन्सल. ओके, सो सिम्पली हे एन मायनस वन ला एन मायनस वन कॅन्सल. सो तुमचं जे इक्वेशन राहिलं ते राहिलं एन, मी पुढे घेतो एन, एन इंटू एन प्लस वन इज इक्वल टू 42. कॉमन सेन्सने जर करायचं झालं तर तुम्ही काय करू शकता, एन इंटू एन प्लस वन हे दोन सलगचे नंबर आहेत, सो 42 चे असे फॅक्टर बघायचे की जे सलग आहेत, सो 7 इंटू 6 असं होऊ शकतं. ठीक आहे, इथं उगच मी उलट लिहिलं. याला सपोज मी असं लिहिलं असतं एन प्लस वन इंटू एन. ओके, तर मग 42 ला मी कसं लिहू शकतो 7 इंटू 6. 7 हा मोठा नंबर आहे, या दोघांच्यात मोठा कोण आहे एन प्लस वन, छोटा कोण आहे एन. सो एन इज इक्वल टू 6 इथनं तुम्हाला डायरेक्ट मिळेल जर शॉर्टकटने करायचं असेल. जर लॉंग मेथड करायचे असेल तर तुम्हाला इथं काय करावं लागेल, एन याला मल्टिप्लाय करावं लागेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवावं लागेल. सो मी आता इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवतो एन ने, की जर मल्टिप्लाय केलं तर एन इन एन स्क्वेअर प्लस एन हे 42 इकडे गेल्यावर काय होईल मायनस 42. ओके, आता मायनस 42 चे असे फॅक्टर की ज्यांची सबट्रॅक्शन ही किती आहे 1, सो 7 आणि 6. पण 7 ला साईन काय राहील, मधलं साईन असतं, सो मधलं प्लस आहे, हे काय राहील मायनस. म्हणजेच याचे फॅक्टर पडतील एन प्लस 7 एन मायनस 6 इज इक्वल टू 0. याच्यावरनं मला मिळेल एन प्लस 7 इज इक्वल टू 0 म्हणजेच एन इज इक्वल टू मायनस 7, एन मायनस 6 इज इक्वल टू 0 म्हणजेच एन इज इक्वल टू 6. एन इज इक्वल टू मायनस 7 चालणार आहे का? नाही, कारण निगेटिव्ह नंबरचं फॅक्टोरियल आपण फॅक्टोरियल घेतलंय का? नाही, त्यामुळे फायनली आपल्याला एकच मिळालं एन इज इक्वल टू 6. एकतर क्वाड्रॅटिकने केलं तर या प्रकारे होईल, नाही तर सिम्पली कॉमन सेन्स याने करते. आता या एक्झाम्पलमध्ये पण सेम तुम्हाला करायचे, त्याच्यात थोडस कॉमन सेन्स वापरा किंवा डायरेक्ट क्वाड्रॅटिक करा. एन प्लस वन या साईडला आणा, डिवाइड करण्याचा प्रयत्न करा, ते दोन टर्म राहतील एन प्लस 3 एन प्लस 2 अशा दोन टर्म राहतील. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा आणि सॉल्व करा. हे तुम्हाला होमवर्कला ठेवतो, 8 वाजले, तुमचं कॉलेज असेल त्यामुळे आपण इथं थांबू.